चार एकर है सर, चार एकर मधून आता एकर भर मी मजी शिल्लक शेती राहिलेली नाही सर। हा मोठा नदीला नाल्याला हे पूर येऊन शिनी हेवका हे विहिरी आणि हेवका असं पाईप काही काही अडकलेले आहेत, इथं मोटारी वाहून गेलेलं आहे सर। एवढं मोठं नुकसान शेतीचं झालेलं आहे। दोन तीन बॅग सोयाबीन घातलं होतं सर, तूर घातलं होतं दोन बॅग, उडीद दोन बॅग आणि मुगाची एक बॅग घातलेली होती सर। आता कुठलंही झाड राहिलेलं नाही शिल्लक सर। आता आम्ही शेतकऱ्याची आमची ही वाईट परिस्थिती झालेली आहे। आता थोडंसं राहिलेलं आहे ते बी काही आता आम्ही शेताकडे येण्यासारख्या लायकीचे राहिलेलं नाही सर। कारण का तर आम्ही आला हे बघू वाटणं गेली शेती आमची, त्यामुळं आम्ही शेताकडे येणं सोडून दिलेलं आहे सर। काय झालं नेमकं इथं त्या दिवशी काय झालं? ते पूल वाहून गेलं, पाणी हो का? मोठं पाणी पडलं इथं, गाव वाहून गेलं, शेत वाहून गेले आमचे हो का। बर, पूर्ण पिकच वाहून गेलं, काय वाहून गेले असे हो का, छिळे पडले हे पडले। किती लोकांची जमीन गेली गावातली? बक्कळ जणाची गेल्या, फळाच्या कड्याच्या पुरा जमिनी गेल्या। पाणी एवढं आलतं? हा एवढं पाणी आलतं, गावात शिरलतं पाणी। बघितलं शेतामध्ये आलं की भगवत न गेलं, आज 15 दिवसापासून शेताकडे आलेलं नाही। अवस्था आमची होऊन गेली, खायची असली परिस्थिती झाली सर। आमची एवढं वंगण वाटत नाही सर, वाटलं गेली शेताकडे आम्हाला। तुमच्याच आहेत का? जा काहीतरी शासनानं आम्हाला काहीतरी मदत करा। पण ठीक आहे, कशामुळे दगड एवढं कसं काय? सौराजा होता साहेब, सौराजाने ते एकदम कोंडवलं, सौराजामुळे ते एकदम पाणी जाम झालं, जाम होऊन फुटून शिण्याचे एवढं नुकसान झालं सर। त्यांनी तिकडे नाल्याला का कंपाऊंड लावलंय का? हा कंपाऊंड लावलं सर। बर, तुमच्या शेतात आता काय नुकसान झालं नेमकं? आता सोयाबीन उडीद मूग घातलं होतं सर, ते पूर्ण नुकसान झालेलं, मोठे मोठे दगडून बसले। सर, या गावामध्ये जी अवस्था झालेली आहे, 160 शेतकऱ्यांची 400 एकर शेतजमीन फक्त मानवी चुकीमुळं वाहून गेलेली, काय सांगाल सर? नाही, मी आता स्वतः या ठिकाणची सगळ्यांची पाहणी केली मी, आणि हा माझा मतदारसंघ आहे, आणि गेल्या 2-3 दिवसापासून प्रचंड पाऊस ढगबुगटी या भागामध्ये झाली होती। इथं झाली, मरसांगवीला झाली, आत्मुरला झाली, रावणकोळ्याला झाली, अन्य काही गावामध्ये त्या ठिकाणी झाली होती। मी सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मी सूचना दिल्या होत्या, आणि विधानसभेमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला धीर देण्याचं काम विधानसभेमध्ये सभागृहामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज स्वतः मी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी मी आत्ता आतमूरला जाऊन आलो, काही भागात जाऊन आलो, आज इथं आपल्या मरसांगवीला आलो, आता थोड्या वेळामध्ये रावणकोळ्याला त्या ठिकाणी जाणार आहे। म्हणून जे काही शेतकरी, जे 780 शेतकरी आणि त्याचं क्षेत्र जवळजवळ 300 हेक्टर आणि पशुधन 2 आणि घर पडझडी 30-35 असं एकूण मोठं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आता आम्ही जिथं घराची पडझड झाली आहे त्यालासुद्धा शासनाच्या वतीनं आता चेक देण्याचं काम रावणकोळा गावामध्ये त्या ठिकाणी देणार आहे। पशुधनालासुद्धा आम्ही त्या ठिकाणी मदत करणार आहोत, आणि जे शेतकरी 780 जे लोक आहेत त्यांचं जवळजवळ 300 हेक्टर जमीन त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाचंसुद्धा NDRFच्या निकाशाच्या वरी जाऊन आम्ही प्रचंड मोठी त्या ठिकाणी मदत करणार आहोत।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.